चित्र आपण मैदाना मध्ये पाहणार आहोत। पाच षटकांची लढत गोलंदाजी मार्ग वरती पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी यश यश जाधव ज्याने अफलातून गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये तोच यश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती। पहिले षटक असेल पॉवर प्लेस आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाची महत्वाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना तर दुसऱ्या बाजूने स्ट्राइक वरती फलंदाज विशाल आणि नॉन स्ट्राइक एंड कडे फलंदाज रवी। पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा विचार होता। वन बाउंस चार धावांचा प्रतिम फटका चौकार। पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार फटका चौकार आणि विशेष स्वतःचा अकाउंट ओपन केला संघाचा अकाउंट ओपन केलाय आणि या षटकाची सुरुवात झाली चार धावांनी धाव फलकाला सुरुवात धाव फलकाचा श्री गणेशा। पुढचा चेंडू या षटकातील इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा चांगला आहे आणि त्या चेंडूला अप्रतिम गॅप मध्ये ढकलून दिला परंतु वेगाने जो क्षेत्ररक्षण आहे अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे झालाय अफलातून क्षेत्ररक्षण अचूक रीत्या या चेंडूला नक्कीच फेकण्यामध्ये यशस्वी ठरला अडवण्यामध्ये यशस्वी ठरला आणि जवळपास आपल्या संघासाठी इथे नक्कीच दोन धावा त्याने जरूर वाचवल्या। तीन धावा धावून पूर्ण केल्या तीन धावांची धाव संख्या धाव फलकावरती सात वरती जाऊन पोहोचली तर आता मात्र रवी असेल स्ट्राइक वरती जिने मॅचच्या सामन्यामध्ये फलातून खेळ केली होती तब्बल 16 चेंडू मध्ये 42 धावा जिने कुठल्या होत्या तोच फलंदाज रवी आता मात्र खेळण्याकरिता सज्ज कशा रीतीने अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न असेल रवीचं हे देखील पाहणं गरजेचं आहे। जबरदस्त क्षेत्ररक्षण लावून घेतलंय अवैध गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये इथे मात्र फक्त दिशा दिली चेंडूला क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल करायचा होता एक धाव वेगाने कंप्लीट दुसऱ्या धावेची मागणी देखील आहे थोडस फंबल जरूर झाला क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा त्वरित उचलला गेला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा पडून पूर्ण केल्या आणि या दोन धावांनी संघाची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली 9 वरती धाव फलक 9 वरती रवी आणि विशाल अशी सलामवीर जोडी या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना साई माऊली बोरिवली संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले रॉयल स्टॅनर मीरा रोड संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर आणि नक्कीच नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली मीरा रोड संघ माफ करा साई माऊली बोरिवली 9 धावत फलकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेचा षटक सुरू आहे यश जाधव अफलातून गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी इथे मात्र या चेंडूला कट करायचा होता अचूकरित्या चेंडूला गॅदर केले जात आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित अवैध गोलंदाजीचा मारा इथे पेश होतोय गोलंदाजी यशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकांचे साथ त्याला थोडीफार आपण पाहिलं थोडस त्रास जरूर दिलं परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय तो मात्र अप्रतिम राहिलाय निर्धाव चेंडू मागे धाव फलक थांबलाय 9 वरती पुन्हा एकदा सज्ज असेल रवी स्ट्राइक कडे खेळण्याकरिता थोडस गतीमध्ये परिवर्तन केला होता गॅप खूप मोठी आहे क्षेत्ररक्षक वेगाने पळतोय परंतु चेंडू मात्र निघून गेला चार धावांचा आणि वन बाउन्स चौकार। विनंती असेल आपण लाईट्स बंद करायची आहे धन्यवाद। इथे मात्र खोटप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार दमदार फटका अफलातून फटका षटकार। नको प्लीज धाव फलकावरती 19 धावा आता मात्र लागल्या गेलेत पहिल्या षटकामध्ये तब्बल जबरदस्त सुरुवात रवी आणि विशालच्या माध्यमातून या आधीचा चेंडू पाहिला यॉर्करलाइन चेंडू जरूर होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता नक्कीच लॉंगॉनच्या बाहेर पाठवला आणि त्यानंतर
थोडासा अखो टप्प्याचा चेंडू फेकला होता गोलंदाज यश ने आणि त्याच्यावरती प्रहार आणि चेंडूला हवाई सफर केलं गोलंदाज फलंदाज रवी ने। स्कोरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर एक षटकार आला आणि धाव फलक तब्बल वाढलाय तो जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती। पहिल्या षटकाची समाप्ती झाली, पहिल्या षटकाची समाप्ती नंतर 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। एक चांगला संघर्ष इथे पाहायला मिळत आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षक वर्ग नक्कीच सामन्याची वाट पाहत असतात। एक चांगला सामना, चांगली बॅटिंग आणि तेच चित्र इथे घडत असताना मागील दोन सामन्यामध्ये, मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये तब्बल गोलंदाज यश जाधव वरती वार केले गेलेत। दोन चौकार आले या षटकामध्ये, एक तिहेरी धाव, एक दुहेरी धाव आणि एक मोठा उत्तुंग षटकार आणि तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती आला बॉबी, बॉबी षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक कशा रीतीने हाताळण्याचा प्रयत्न करेल, धावांवरती अंकुश ठेवायचा आहे प्रयत्न करत असताना, परंतु इथे मात्र फटका फसला गेलाय। शत्ररक्षकाला वेगाने चेंडूवरती स्वार झाला परंतु चेंडू इथे हाताला लागून नक्कीच स्कोरला एक मोठ्या लाईनच्या अगदी जवळ शत्ररक्षण झालंय दर्जेदार, परंतु संधी होती, सहजरित्या दोन धावा पडून घेतल्या आणि दोन धावांची संघाची धाव संख्या तब्बल वाढली 21 वरती जाऊन पोहोचली। 21 धावा धाव फलकावरती पहिल्या चेंडूच्या अखेरीस, दुसरं षटक प्रगतीपथावरती बॉबी गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे। साई माऊली बोरिवली संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि अफलातून सुरुवात इथे करून दिली विशाल आणि रवी या दोन फलंदाजांनी। पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू हा ऑन साईडला कौकर्ण क्षेत्रामध्ये वेगाने शत्ररक्षकाला फिकी होईपर्यंत एका धावीवरती जरूर समाधान मानावं लागते आणि या एका धावीनिशी संघाची धाव संख्या पुढे सरकली जाते 22 वरती। 22 धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्गवरती बॉबी षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाण्याकरिता सज्ज। इथे मात्र ऑन साईडला धमाका षटकार कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्रतिम फटका, अफलातून बॅटिंग रवीच्या माध्यमातून अफलातून बॅटिंग करतो आपल्या संघासाठी ज्या धावांची आवश्यकता होती तशा धावा इथे येत असताना फलंदाज रवीच्या माध्यमातून। धन्यवाद विजय, धन्यवाद बॉबी गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे। एक षटकार नक्कीच कमबॅक केलं गेलंय फलंदाजाने। रवी स्ट्राइक वरती सज्ज, हॅट्रिक बॉल षटकारांची हॅट्रिक साडीचा हा चेंडू जरूर होता। मॅचची एज घेऊन एसटी रक्षकाच्या मागे पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता। दरम्यान पळून धावा इथे पूर्ण केल्या 2 आणि 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती तब्बल 30 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर नक्कीच धाव फलक 35 पलीकडे जाऊ शकतो। सध्यातरी जर स्थिती पाहिली तर अप्रतिम स्थितीमध्ये आहे टीम साई माऊली बोरिवली संघ, कारण धाव फलकावरती धावा 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 30 धावा, प्रत्येक चेंडू मागे 3 सरासरी गाठली आहे। इथे मात्र फटका फसलाय, शत्ररक्षक स्वतः गोलंदाज वेगाने धावतो झेल घेण्याकरिता प्रयत्न थोडेसे नक्कीच कमी ठरले परंतु अप्रतिम प्रयत्न जरूर केले होते। तोपर्यंत संधी होती, सहजरित्या एक धाव कंप्लीट केली आणि एका धावीवरती समाधान मानत असताना धाव फलक जाऊन फसला 31 वरती। दोन्ही फलंदाज विशाल आणि रवी च्या माध्यमातून धावा इथे येत असताना मैदानामध्ये, कारण रवीचा जर विचार केला तर एक चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत तर दुसऱ्या बाजूने विशाल हा देखील वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे। इथे मात्र या चेंडूला सहजरित्या खेळून काढल्या दिशा देण्याचा प्रयत्न होता, कव्हर क्षेत्रामधून शत्ररक्षक वेगाने फेकी करेपर्यंत सहजरित्या फक्त एका धावीवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज, एका धावीशी षटक संपलाय दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 32 धावा। 16 सरासरीने जरूर वाटचाल करतोय संघ साई माऊली बोरिवली संघ अवघ्या या 2 षटकांमध्ये। 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा 32, अजूनही 18 चेंडूंचा धाव शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल टीम साई माऊली बोरिवली संघ। आता मात्र धावांवरती अंकुश ठेवायचा आहे आणि त्या कारणास्तव कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील। पहिलं षटक अतिशय महाग ठरलं होतं,
यश जाधव ज्याने पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं, 19 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता मात्र बॉबीने दुसरं षटक हाताळलं. पॉवर प्लेचं बंधन नव्हतं, परंतु 13 धावा या षटकामध्ये जरूर त्याने खर्च केला. आता मात्र धावांवरती अंकुश ठेवण्याकरिता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील? टीम मीटिंग नको आहे प्लीज. धाव फलक तब्बल 32, अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्ग वरती विश्वासाने गोलंदाजी इथे दिली गेली आहे आणि तो गोलंदाजाला गोलंदाजी मार्ग वरती यश जाधव, पुन्हा एकदा यश जाधव या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, कारण तमकार गोलंदाज आहे टीम राजस्थान मिरारोड संघाचा. आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जात आहे. यश जाधवला पुन्हा एकदा बोलवलं जात आहे मैदानामध्ये गोलंदाजी करिता. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साईड ला केल्याचा जरूर विचार होता फलंदाजाचा, परंतु बीट झालाय. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक देखील थांबला 32 वरती. तर यश जाधव अफलातून सुरुवात केली या षटकाची. निर्धाव चेंडू मागे नक्कीच फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम या चेंडूवरती त्याने केलं. व्यवस्थितरित्या पाहिलं होतं फलंदाजाला आणि त्याच रीतीने या चेंडूची फेकी केली. कुठेतरी चांगल्या रीतीचा दर्जेदार चेंडू इथे हाताला गेला. इस्ती रक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज असेल यश जाधव. आपल्या षटकाची सुरुवात अप्रतिम केली इथे मात्र अखो टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, परंतु पंच इथे दर्शवत असताना की हा चेंडू वाईट आहे. अतिशय बाहेर वळणारा हा चेंडू फलंदाजाच्या अवक्याच्या बाहेर होता आणि त्याच कारणास इथे दंडित केला. एका धावेची वाढ होऊन धाव फलकावरती धाव फलक जाऊन बसलं 33 या आकड्यावरती आणि हा चेंडू तुम्हाला पुन्हा फेकावा लागेल. यश जाधव गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाण्याकरिता तयार विशाल. विशाल इथे मात्र फटका फसलाय. शतरक्षक वगैरे आला चेंडूवरती. जेल इथे टिपला गेलाय आणि पहिला मोहरा इथे बाद झालाय टीम साई माऊली बोरिवली संघाचा. बॅक टू द पवेलियन मिस्टर विशाल. विशाल इथे बाद झालाय. नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये प्रवेश करतोय राहुल. आता मित्र नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानामध्ये प्रवेश करतो योगेश, ज्याने अफलातून बॅटिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये. तब्बल जवळपास त्याने 10 चेंडूंचा सामना केला होता, त्यामध्ये उत्तुंग 6 षटकारांचा समावेश होता. आणि तोच योगेश क्रमांक 3 वरती खेळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. मागच्या सामन्यामध्ये षटकारानं स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केला होता. इथे मात्र निर्धाव चेंडू मागे आपल्या खेळीची सुरुवात करत असताना यश जाधव आता मात्र प्रतिम गोलंदाजी करत असताना. पहिल्या षटकामध्ये जरूर 19 धावा खर्च केला, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलाय. या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती विश्वास दाखवला होता यश जाधव या गोलंदाजावरती. आणि आता मात्र विश्वासाने गोलंदाजी करत असताना प्रतिम अचूक टप्प्यावरती. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बदलला सरळ ओष्ठांवरती आणि त्रिफलाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतं. बॅक टू द पवेलियन मिस्टर योगेश. अफलातून गोलंदाजी करत असताना यश जाधव पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु इथे मात्र सुंदर कमबॅक केलंय आणि तब्बल 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. आणि अनुभवांतर स्वरूपात फक्त एक धाव त्याने खर्च केली होती व्हाईटच्या स्वरूपात. आणि प्रतिम गोलंदाजी इथे करत असताना 2 विकेट जरूर आपल्या नावावरती करून घेतले. 2 फलंदाजांना नक्कीच मोहरा बनवला विशाल आणि योगेश. या 2 फलंदाजांना जरूर त्याने बाद केलं आणि त्यानंतर अफलातून सुरुवात आपल्या षटकाची त्याने केली. आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. या षटकातील यश जाधव पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्ग वरती. अवैध क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे रचलं गेलंय आणि त्या जाळ्यामध्ये जरूर 2 फलंदाजांना जरूर त्याने अडकवलं. आणि अजूनही सज्ज आहे गोलंदाजी मार्ग वरती, कारण उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील.
ती षटक चालू शकत होती टीम रॉयल स्टार मिरर रोड संघाला। तो षटक इथे फेकत असताना यश जाधव परंतु एका बाजूने चांगली सुरुवात करून दिली होती रवी आणि विशाल या दोन फलंदाजांनी, परंतु आता मात्र तो विशाल बाद झाल्यानंतर थोडस दबाव जरूर आलाय। इथे मात्र चेंडूला फक्त सन्मान दिला, एकदम सहजरित्या अर्जित केली आणि एका रवीनिशी स्ट्राइक रोटेट केली जाते, स्ट्राइक ला असेल आता मात्र रवी। धावफलक जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती। धावफलक सध्याच्या स्थितीला टीम साई मौली बोरिवली। अंतिम चेंडू या षटकातील, आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत यश जाधव, फक्त दोनदा फकाच केलेत, 2 मोहरे त्यांनी टिपलेत। अंतिम चेंडू काय करेल या चेंडूवरती, एखादा मोठा फटका प्रेक्षकांना पाहायला मिळेल की या चेंडूवरती विकेट गमवावं लागेल। रवी जबरदस्त चेंडूची फेकी, निर्धाव चेंडू मागे षटक संपलाय आणि या निर्धाव चेंडू मागे षटकाची समाप्ती। आणि धाव फलकावरती जर नजर टाकली तर धावा 34, या षटकामध्ये खर्च केला फक्त 2 धावा। अफलातून गोलंदाजी यशच्या माध्यमातून झाली आणि त्याचे श्रेय नक्कीच जाईल। चांगला कमबॅक इथे करून दिला आपल्या संघाला आणि त्याची आवश्यकता देखील होती, कारण मागच्या सामन्यामध्ये जी बॅटिंग आपण पाहिली होती सायमोली बोरिवली संघाची अफलातून राहिली होती। फ्रेंड्स इलेव्हन मिरर रोड संघासमोर जी बॅटिंग केली होती 105 धावा तब्बल पहिल्या डावामध्ये कुठल्या गेल्या होत्या, आणि जी साझेदारी नक्कीच राहिली होती विशाल आणि रवी, आणि ती साझेदारी इथे देखील होत होती। कुठेतरी 2 षटकांमध्ये 32 धावा होत्या, 16 सरासरीने वाटचाल करत होती टीम साईमोली बोरिवली संघ, आणि कुठेतरी कमबॅकची आवश्यकता होती आणि त्याच कारणाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला यश जाधव या गोलंदाजावरती आणि नक्कीच त्या विश्वासाला सार्थ ठरवून जी गोलंदाजी राहिली ती मात्र अप्रतिम। अचूक टप्प्यावरती हा भेदक मारा इथे पाहायला मिळाला आणि या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 2 धावा खर्च करत असताना त्याने 2 फलंदाज जरूर बाद केले। आता मात्र षटक क्रमांक 4 चौथ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज अश्विन वरती सोपवली गेली। वैयक्तिक पहिला सांघिक चौथ षटक फेकण्याकरिता अश्विनला मैदानामध्ये संधी दिली गेली। कर्णधार इथे विश्वास दाखवत असताना अश्विन वरती, कारण हा देखील एक चांगला गोलंदाज आहे टीम रॉयल स्टार मिरर रोड संघाचा, मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती। पंचांचा इशारा आलाय बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला गेलाय टीम साई मौली बोरिवली। स्ट्राइक कडे फलंदाज प्रसाद, ज्यांनी स्वतःच अकाउंट ओपन केलं एका धावेनिशी, एका चेंडूचा त्याने सामना केलाय। नॉन स्ट्राइक एंड कडे फलंदाज रवी जो अफलातून बॅटिंग करतोय। अचूक फटकेबाजी, गोलंदाजांवरती वार अत्याचार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात, तोच रवी आहे नॉन स्ट्राइक एंड कडे। अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, एका बाजूला प्रसादचा काय विचार असेल, सिंगल आणि डबलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट करून नक्कीच रवीला स्ट्राइक देण्याचं काम करेल जो अफलातून बॅटिंग करतो आपल्या संघासाठी, की स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच आतिषबाजी करेल फटकेबाजी करेल। इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय कॉकॉर्नर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक वेगानाला फेकी करेपर्यंत संधी होती, एक धाव वेगाने कम्प्लीट केली आणि एका धावेवरती समाधान मानत असताना जी क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं जातं सिंगल आणि डबल त्या माध्यमातून नक्की स्ट्राईकला रोटेट केलं। मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं सिंगल किती महाग ठरली होती, जर आत्ता पहिल्या चेंडूवरती सिंगल आली असती तर नक्कीच एक चांगलं युद्ध पाहायला मिळालं असतं त्या शेवटच्या षटकामध्ये, परंतु तसं काही घडलेलं नव्हतं। इथे मात्र स्ट्राईक वरती आलं रवी खेळण्याकरिता सज्ज, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे देखील दर्जेदार गोलंदाजी होत असताना अश्विनच्या माध्यमातून एक धाव जरूर खर्च केली, एका धावे निश्चित धाव फलक पुढे सरकला जातोय। धाव फलकावरती नजर टाकली 36 धावा, महत्वाचा षटक आहे, पॉवर प्लेचा षटक आहे, या षटकामध्ये कुठेतरी 12-15 धावा जरूर फलंदाजांनी घ्यायला हवा, कारण पॉवर प्लेचा षटक आहे, बॅटिंग पॉवर प्लेचा षटक आहे, संधी थोडीशी जास्त आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजांना, कारण 3 क्षेत्ररक्षक तटवट सर्कलच्या बाहेर आहेत, बाकी मैदान आपल्यासाठी ओपन आहे। इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे पक्ष होता, एकदा वेगाने कम्प्लीट, दुसऱ्या धावेची देखील मागणी आहे, फिकी येईपर्यंत सहजरित्या कम्प्लीट केल्या जातील 2 धावा आणि या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 38। प्रसाद पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे, या माध्यमातून 4 धावांचं योगदान अवघ्या 3 चेंडूमध्ये। आता मात्र या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका प्रेक्षकांना पाहायला मिळेल काय, दगआउट मधून अपेक्षा आहे फलंदाज प्रसाद कडून, ती अपेक्षा इथे पूर्ण करेल काय।
इथे मात्र गोलवर टप्प्याचा चेंडू दर्जेदार होता परंतु थोडीशी मिसफील्ड जरूर जाणवली आणि त्याचा पायला उचलत असताना चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी जरूर ठरलाय। तोपर्यंत सहजरित्या धावा इथे पूर्ण केले जात आहेत, तीन धावा आणि या तीन पंच इथे दर्शवत असताना तीन धावांची मागणी होती, तीन धावा जरूर कंप्लीट केल्या पंच इथे दर्शवत असताना तीन धावा कंप्लीट। तीन धावांशी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती 41 धावा कुठेतरी रोखलं गेलंय टीम साईमावली बोरिवली संघाला, कारण पहिल्या दोन षटकांमध्ये 16 सरासरीने वाटचाल करत होता संघ, परंतु त्यानंतर यशचा जो षटक होता तो मात्र प्रभावी ठरला, कारण त्यामध्ये त्यांनी दोन धावा खर्च केल्या, दोन फलंदाजांना नक्कीच बाद केलं आणि अप्रतिम गोलंदाजी आता मात्र अश्विन करतोय आपल्या संघासाठी। इथे मात्र ऑन साईडला फटका फसला गेलाय, शत्ररक्षक स्वतः इष्टी रक्षकाला होता ऑन साईडला खेळायचा होता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू सरळ इष्टी रक्षकाकडे गेला होता, दरम्यान झेल इथे सुटलाय, धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही, निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय। या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केलेत 7, अश्विन अप्रतिम गोलंदाजी करतोय, एक चांगलं षटक त्याला हाता लावायचं होतं, पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकाची जबाबदारी अश्विनवरती सोपवली गेली होती आणि अचूकरित्या आतापर्यंत त्याने तो षटक हाताळला गेलाय। फक्त 7 धावा केलेत खर्च केलेत, गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज असेल अश्विन, खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता, दर अपील देखील इथे केली होती, निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय, आणखीन एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये फेकला गोलंदाज अश्विनने आणि षटकाची झाली समाप्ती, धाव फलकावरती धावा फक्त 41। अंतिम षटक अंतिम 6 चेंडू, पहिल्या डावातील शिल्लक रॉयल स्टॅंडर्ड मीरा रोड संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय नाणेफेकी जिंकल्यानंतर आणि साई माऊली बोरिवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या दोन षटकामध्ये 32 धावा होत्या आणि त्यानंतर तिसरं आणि चौथं षटक अतिशय प्रतिम राहिलं, त्यामध्ये जवळपास यशने धावा खर्च केला होता 2 आणि चौथ्या षटकामध्ये अश्विनने धावा केला खर्च 7, तर दोन षटकांमध्ये आल्या फक्त 9 धावा आणि धाव फलकावरती अंकुश ठेवण्याचं काम या दोन गोलंदाजांनी अप्रतिम केलंय आणि संघाला एक चांगली सुरुवात आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आणून ठेवलंय। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आत्मविश्वास जरूर वाढला असेल परंतु आता मात्र गोलंदाज असेल गोलंदाजी मार्ग वरती, महत्वाचा षटक आहे शेवटचा षटक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत, मेहमूद गोलंदाजी मार्ग वरती सज्ज, पहिल्या चेंडू वरती प्रहार केलाय, फटका इथे फसला गेलाय, शत्ररक्षक वेगाने आला चेंडू वरती स्वाद झाला, अप्रतिम झेल इथे टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ इथे मात्र संपलाय। प्रहार आणि प्रहार पाहायला मिळते, प्रत्येक चेंडू वरती फक्त आणि फक्त आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह इथे नक्कीच अवरू शकला नाही फलंदाज आणि इथे मात्र प्रतीचा प्रवास त्याला गोलंदाजाने पहिल्याच चेंडू वरती करून दिलाय। मेहमूद अप्रतिम गोलंदाजी करत असताना या पहिल्या चेंडू वरती जरूर त्याने विकेट प्राप्त केली आहे, अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, एका बाजूने स्ट्राईक आता मात्र असेल फलंदाज अंकुशला, रवी आहे नॉन स्ट्राईक एन करे ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय परंतु त्यानंतर त्याने भरपूर सारा वेळ घेतलाय, सुरुवात रवीने अप्रतिम केली होती परंतु त्यानंतरचे जे 2 षटक होते तिसरा आणि चौथा त्यामध्ये फार काय परफॉर्मन्स चांगला झाला नव्हता, तब्बल त्यानंतरचे जर विचार केला तर फक्त 4 धावे आलेत रवीच्या बॅट मधून अवघ्या 8 षटकात, इथे मात्र प्रहार केलाय, फटका कनेक्शन देखील प्रॉपर आहे, मिळतील धावा त्यांचं इथे दर्शवतील काय घडलं तिथे, कारण थोडस कटिंग जरूर जात आहे, पवेलियन तिथे जरूर आहे खेळाडू कक्ष आणि त्याच कारण थोडस कटिंग जरूर जात आहे, तिथे काय घडलं ते पाहण्याकरिता आणि लाईव्हच्या माध्यमातून अपर्व भाई क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे प्रक्षेपण सुरू आहे लाईव्ह वरती युट्यूबच्या माध्यमातून, आणि इथे मात्र क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे दृश्य पाहतोय काय घडलं इथे, पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच आम्ही वाट पाहणार आहोत, पंच आमच्यापर्यंत इशारा जरूर पोहोचवतील की काय घडलं नेमकं या चेंडूवरती हे पाहावं लागेल, कारण एक मोठी स्पर्धा आहे आणि एक मोठं आयोजन
आणि दरम्यान हे क्रिकेटचे संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. आदरणीय श्रीकांतजी भोईर साहेबांचं हे अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन आणि पंचांची भूमिका महत्वाची आहे आणि अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि फलंदाजाला परतावं लागतं झेलचितच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एकत्र लागलाय टीम साई माऊली बोरिवली. इथे मात्र हा चेंडू खोलवर टाकायचा जरूर होता. दरम्यान कंप्लीट केली एक डाव आणि एका धावेवरती समाधान मानत असताना आणि एका धावेनिशी आता मात्र स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा फलंदाज रवी. धाव फलक जाऊन पोहोचला 42-11 आता मात्र विश्वासाचा फलंदाज रवी असेल स्ट्राईक वरती जिच्या बॅट मधून मोठे षटकार देखील पाहिले मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिले होते. या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅट मधून षटकार आलेत. कुठेतरी नक्कीच खेळपट्टीवरती तट धरून आतापर्यंत उभा आहे रवी आणि एक सेट बॅट्समन आहे. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणाऱ्या तीन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल. इथे मात्र संधी जरूर होती. हा चेंडू इष्टलक्ष स्वतः गेला या चेंडूवरती. दरम्यान कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे मात्र संपलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र दबावामध्ये आणू शकतील टीम साई माऊली बोरिवली संघाला कारण जी सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर शेवटचं हे दृश्य आपण जर पाहिलं तर नक्कीच इथे मात्र फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील भरपूर गोलंदाजाचा भरपूर समाचार. चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. बॅटचा प्रॉपर कनेक्शन आणि चेंडूला जो हवाई सफर केला षटकाराकरिता षटकार आणि त्यानंतर मात्र धाव फलक 48. पुढचा चेंडू इथे देखील फटका फसलाय आणि शत्रक्षक तिथे होता. अप्रतिम झेल इथे टिपला गेलाय. फलंदाजाचा खेळ इथे संपलाय. आणखीन एक विकेट टीम साई माऊली बोरिवली संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर रवी. धाव फलकावरती धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा. धन्यवाद विजय. धाव फलकावरती 48 धावा पहिल्या डावामध्ये जमवल्या गेलेत आणि 49 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम रॉयल स्टनर मिरर रोड संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. हे म्हणजे पाटील सर कॉमेंटरी बॉक्स मध्ये जॉईन होतील जे अतिशय चांगले समालोचक आहेत. जसंही शहरातून नक्कीच बिलॉंग करतात आणि आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्यापर्यंत आपलं समालोचन त्यांनी पोहोचवलं. आपला आवाज आपण पूर्ण दिवसामध्ये ऐकला. तसेच आदरणीय प्रशांतजी अधोडे सर ते देखील सकाळच्या सत्रापासून इथे जॉईन होते. त्यांचं देखील समालोचन आपण ऐकलं आणि शेवटची लढत आहे आणि धावांची आवश्यकता असेल 49 आणि पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपण फेरबदल करतोय. हे म्हणजे पाटील सर आपल्या मध्ये जॉईन होतील. प्लीज फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे. साई माऊली बोरिवली टीम आपण वेळेबद्दल सहकार्य करा. लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेबद्दल सहकार्य करा. अंतिम सामना आहे आजच्या दिवसातला. उद्याच्या दिवसामध्ये सुपर एटच्या मॅच आपण बघणार आहोत आणि नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच जी आहे ती जॉली बॉईज बुमराह वर्सेस बॉम्बे इलेव्हन वॉकविल असा पहिला सामना ठीक 9 होणार आहे. तर नक्कीच दोन्ही टीम जे खेळाडू तुम्ही जर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहत असाल किंवा तुम्ही ग्राउंड वर असाल तर लक्षात घ्या पहिला तुमचा सामना भव्य इलेव्हन वॉकविल वर्सेस जॉली बॉईज बुमराह ठीक 9 खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा सामना एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पोस्ट मात्र गोरसई बी विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन टीम मध्ये दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जी मॅच आजच्या दिवसातली बाकी असेल
जूचंद्रा द ग्रेट मराठा जूचंद्रा विरुद्ध या मैच मधून जी टीम जिंकेल ती लढेल द ग्रेट मराठा जूचंद्रा टीम च्या जोडीला। मात्र एकमात्र टीम जी आहे कालच्या दिवसामधून आपण बघितली कलवा इलेवन कलवा जी सेमी फायनल पर्यंत पोहोचले म्हणजे एक ट्रॉफी कलवा इलेवन कलवा टीम या रणजी स्मृती चषक 2023 मधून एक ट्रॉफी नक्कीच घेऊन जाणार आहे। सर्वांचं मनपूर्वक अधिकाधिक स्वागत। होंडाची जी गाडी आपण बघू शकतोय बाईक दाखवली जाते ज्यांचं एक डेमो शोरूम आमच्या कमेंट्री बॉक्सच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते। प्रथमेश ब्रॉडकास्ट ज्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं। एम इव्हेंट्स मनीषा डेकोरेटर्स रुपेची भोईर ज्यांनी ही पूर्ण सजावट केलेली आहे आणि होंडा ज्यांचं मिनी शोरूम आपण बघू शकतोय आपल्या कमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गाडी बुक करू शकता आणि प्रत्येक खेळाडूला त्यांनी ब्लॅक कलरची होंडाची कॅप सुद्धा ठेवलेली आहे। ती खेळाडूंनी कॅप घेतली नसेल तर नक्की जा कॅप तुम्ही कलेक्ट करा फ्री ऑफ चार्ज आहे। त्यानंतर प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे तुम्ही या आमच्यापर्यंत कुपन काढा नाव नोंदणी करून घ्या फ्री कुपन तुमच्यासाठी आहे आणि आमच्या डिस्प्ले मध्ये बघू शकता दोन मोठे आकर्षक प्राइस एक कूलर आणि त्यानंतर एक वॉशिंग मशीन आपल्याला दिसते ती उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला मिळू शकेल। म्हणून प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल किंवा एक मुभा असेल तुम्ही या कुपन काढा लकी कुपन नुसार लकी ड्रॉ नुसार तुम्ही सुद्धा भाग्यशील ठरू शकाल या रणजी स्मृती 2023 मध्ये। शेवटचा सामना साई मौली बोरिवली विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड या दोन टीम मध्ये प्रथम बॅटिंग केली बोरिवली टीमने आणि बॅटिंग करत असताना आपण बघितलं तर फक्त 48 रन केले 5 ओव्हर मध्ये 49 रनचं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी। हे जे टोटल जे आहे एक फायटिंग टोटल आहे नक्कीच ही मॅच एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण रॉयल स्टनर टीम मध्ये चांगली बॅटिंग जरूर आहे मात्र अजय रानसने सारखा जबरदस्त बॉलर राम सारखा जबरदस्त बॉलर आहे। बॉलिंग मार्कवर पहिला बॉल बॉलर येतोय अजय राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल ऑन द राईट डाऊन द ग्राउंड खेळला जातोय साइड स्क्रीनच्या सरळ समोर सारंचडी षटकार। सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड अप्रतिम शॉट अरफाज याच्या बॅट मध्ये येतो हा खणखणीत षटकार षटकार आणि ऑन द मार्क होतोय अरफाज आणि आपला आणि टीमचं नक्कीच खातं खोलताना दिसतोय अरफाज। सुरुवात अतिशय सुंदर अतिशय दिमागदार पद्धतीने या मॅचची सुरुवात दुसऱ्या इनिंगची सुरुवात करताना दिसतोय अरफाज। अरफाज आणि कुणाल हे दोन ओपनिंग बॅटर रॉयल स्टार मीरा रोड टीम कडून आलेले आहेत। अजय पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हवेत बॉल यावेळेला कौकांडच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर बॅक टू बॅक दोन बॉल वर दोन षटकार येतात अरफाज त्याच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळते अरफाज त्याच्या बॅट मधून लगातार दोन बॉल मध्ये दोन षटकार येतात टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 12 रन 49 चे टार्गेट चेस करायचं आहे। जवळजवळ प्रत्येक ओव्हर मध्ये 12च्या जवळजवळ 12 पेक्षा कमी आहे जवळजवळ 10च्या सरासरीने वाटचाल करायची मात्र पहिल्या दोन बॉल मध्ये 12 रन झाले प्रशांत काय वाटते काय कुठल्या प्रकारची ही सुरुवात झालेली आहे माइंडसेट बद्दल बाजू का बहुत ही बेहतरीन है जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं सामने से देखिए आपके पास ज्यादा बैंक बैलेंस नहीं है तो गेंदबाजों के लिए अनुशासन की जरूरत है। आज खास करके बल्लेबाज अरफात जिन्होंने दो छक्के जड़के अपने इरादे स्पष्ट किए हैं जब आपका बेसिक अच्छा होता है ना तो वह कहीं भी किसी भी सतह पर जाके आप अच्छी बल्लेबाजी कर सकते तो बल्लेबाज अरफात की बात करते बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं शॉट या वेळेला आणखीन एक चांगला फटका बॉल जाईल बॅकडॉप द स्कोर लेगच्या बाजूने चार रन सडी चौका। गेंद को फाइंड क्षेत्र पर खेल दिया बेसिक बहुत अच्छा पोजीशन में जल्दी आ रहे हैं शरीर का संतुलन बहुत बढ़िया है और अब जाकर दो छक्के और एक चौका नक्की चांगली सुरुवात या ठिकाणी
16 रन स्कोरबोर्ड वर पाहायला मिळतोय। अरफाजची जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग, यावेळी फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कवर ड्राइव्ह, सरळ बॅटने कॉपी बुक स्टाईल ने खेळला होता यावेळेला, मात्र तेवढी चांगली रनिंग भिजून विकेट एक सिंगल कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅट, सिंगल ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 17 रन। ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल बढ़ गया, बल्लेबाजी अभी तक रही है बल्लेबाजों द्वारा, और पावर प्ले का ओवर है जिसमें आप देखें तो ऊंचे कद की गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आए हैं अजय, जिनने पहले मैच में जब प्रेशर था दबाव की स्थिति में बहुत अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन इस मुकाबले में बल्लेबाजों का स्टार्ट अच्छा हुआ है और स्कोर की बात करें तो टोटल बन गया 17, तो थोड़ा खतरा लग रहा है गेंदबाजों के लिए। खरोखरच खतरा नक्कीच असेल, कारण आपण बघितलं तर सुरुवात जबरदस्त झाली आहे, अटॅकिंग विस्फोटक सुरुवात, आणि अशा प्रकारची जर सुरुवात केली तर नक्कीच फिल्डिंग करणारी टीम आहे त्यातले बॉलर जे आहे त्याच्यावर दडपण जरूर येऊ शकेल, आणि ते दडपण आणलेलं आहे अरफाज याने ज्या प्रकारची बॅटिंग सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये केलेली आहे। बिलकुल सही, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अजय तैयार, कुणाल और अरापत की जोड़ी मैदान के अंदर, खेलते हुए मिड ऑफ पर खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद ट्रबल बॉल की तरफ जा रही है, पीछा कर रहे सुंदर फील्डिंग दो रन नजर मुकबल के दोनों बल्लेबाजों ने, फील्डिंग भी बहुत अच्छी हुई है, शॉट भी अच्छा था, तो इस मुकाबले में अहमद अच्छी क्रिकेट देखने का मौका दर्शकों को मिलता हुआ। चांगली स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है रॉयल स्टनर मेरा रोड टीम मध्य, शुरुआत अतिशय चांगली जरूर है, दुसऱ्या बाजूने बघितलं कुणाल सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतो, इनफील्डच्या वरून एक्स्ट्रा कवरच्या दिशेने हा शॉट खेळा होता, दोन रन जरूर येतात, दोन्ही अंदी मार्क होतो कुणाल, टीमचं टोटल जाऊन पोहोचते 19 वर। पुन्हा अजय ओ हॉफलीला घेतला, लॉकटे ड्राइव्ह लॉफ केला लॉगांच्या बाहेर, बॉल जातो 6 रन साठी षटकार। फाइनल स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 49 रनों की जरूरत है, तो बेहतरीन बल्लेबाजी, आधा काम हुआ है आधा अभी करना है, और बैटिंग पॉइंट में भी लिया गया है, प्रेशर और बढ़ाने की कोशिश हो रही है रॉयल स्टनर मेरा डॉट के बल्लेबाजों द्वारा। पन्ना मला असं वाटत नाही की आता प्रेशर बॅटर वर असेल, कारण 49 टार्गेट जरूर आहे, आणि पहिल्या ओव्हर मध्ये 25 रन आलेले आहेत, 24 चेंडू आवश्यकता असेल, 24 बॉल मध्ये प्रेशर जरूर आलेला आहे, ते म्हणजे गोलंदाजावर। नाही मैं कह रहा हूं कि प्रेशर बढ़ाने की कोशिश हो रही है, बैटिंग पॉइंट पे जल्दी लिया गया है ताकि इस ओवर में और ज्यादा रन बनाए, और प्रेशर जो बिल्कुल गेंदबाजों की तरफ है, अभी मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है, मैच वर पकड़ मजबूत करण्याचा प्रयत्न, आणि नक्कीच मी म्हणेन की या ठिकाणी या मॅच वर पकड मजबूत केलेली आहे रॉयल स्टनर मीरा रोड टीम ने, ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी केलेली आहे, अच्छी तकनीक के साथ बल्लेबाजी कुणाल और अरफत द्वारा, और अब जाकर गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी में परिवर्तन, अजय गेंदबाजी करने के आए हैं, पहले अजय रंजन और राजने, और उसके बाद में अब गेंदबाजी करने के आए अजय, अजय किसे फिलहाल इस वक्त अगर देखिए तो हेमंत विकेट चाहिए, विकेट अगर मिलता है तो कमबैक करने का मौका मिलता है, क्योंकि 5 ओवर का मैच है और पहले 6 गेंदों में 25 आए हैं, और विकेट गुच्छे में चाहिए तब जाकर बात बनेगी। अपने के बाहर सुन दे, ओ एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थोड़ा बेहतर प्रदर्शन करता, थोड़ा बेहतर एफर्ट करता तो यह कैच बन सकता था, इस तरह के कैच को आपको कन्वर्ट करना चाहिए, मैच में एक बार फिर जान डालने के लिए, मैच में कमबैक करने के लिए आपको वो विकेट लेना बहुत जरूरी है, थोड़ा सा बेहतर एफर्ट चाहिए था, मैच में एक बार फिर वो कैच बनता मैच भी बनता, नक्कीच आपण मॅच बनवू शकला असतो, थोडंसं एफर्ट आणखी द्यायला पाहिजे होतं, आणि या स्टेजवर ज्या वेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेची गोष्ट असते, एक रन जरूर मिळते, सिंगल ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 26 वर, 23 आणखी आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी। अजय केशिप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर असेल, थोडंसं थांबवलं जातोय अजय याला, फिल्डिंगची व्यूहरचना जर आपण बघितली तर बॅटिंग पाव प्ले आपल्याला पाहायला मिळतोय, पहिल्या मॅन्डेटरी पाव प्ले मध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग, 25 रन आले होते लगेचच, बघितलं की बॅटर सेट आहेत, पुन्हा एकदा दुसरा लगेचच पाव प्ले घेता जातोय, ओकलिंग बॉल परफेक्ट क्यू आर्क डिलिव्हरी, ब्रेक थ्रू ची आवश्यकता होती आणि ब्रेक थ्रू मिळवून देतोय अजय केशिप।
टीम के लिए दिलाते हैं बल्लेबाज। नंबर तीन पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं, नंबर तीन पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज नितेश को मौका मिला है। यह विकेट बहुत महत्वपूर्ण था, शानदार खेल बीच मैदान पर हो रहा है। पहली ओवर में फ्लाइंग शॉट और उसके बाद में कमबैक करने की कोशिश, कवर पर कैच छोड़ा गया था लेकिन इसके बाद में सौ सोनार की एक लोहार की चारों खाने चित कर दिया था कुणाल को गेंदबाज अजय ने। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। फ्लाइंग स्टार्ट है और उसके बाद में विकेट मिला है, और हेमंत विकेट गुच्छे में चाहिए तब जाकर बात बनेगी। खरोखरच विकेट लगातार घ्यावे लागतील, तरच थोड़ा सा प्रेशर मध्ये आणू शकतील बॅटरला। यामध्ये चांगला फटका लेफ्ट शॉट, बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर, एका टप्प्याने चार रन चढी चौकार। लगा जोर और ये लगा शानदार फोर, दिशाइन गेंद थी, फाइन लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर है और उसका फायदा उठा। नियंत्रण की जरूरत, अनुशासन की जरूरत, अनुशासन नहीं था। पुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा होगा, ये कमर के ऊपर नहीं सर के ऊपर से जा रही है, ये खराब गेंद थी। अब जाकर देखें इस मुकाबले में मजा आएगा, जिस तरह से यह टूर्नामेंट चल रहा है, शानदार आयोजन आप देख सकते हैं इस वक्त। और अब यह फ्रीड का इशारा, फ्रीड का इशारा होगा, भरपूर उंच बॉल, डोक्यापेक्षा उंच फुल टॉस केला होता या वेळेला, फ्री हिटचा बॉल, सरळ बॅटने खेळला जातोय, ऑन ड्राइव्ह या वेळेला, लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय, तिथला फिल्डर सुद्धा कॅप्टन होता। एक रन मिळते, एक ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 32 रन। रन आपको बचाने पड़ेंगे, यहां से बिंदी गेंदे बहुत महत्वपूर्ण होगी, विकेट बहुत महत्वपूर्ण है, बल्लेबाजों को बिल्कुल इस वक्त विकेट के ऊपर खड़े रहकर स्ट्राइक रोटेट करना है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अजय तैयार, ऑनसाइड पर खेलते हुए डीप मिड विकेट बाउंड्री लग के तरफ गेंद आ रही है, स्क्वायर लेग के खिलाड़ी मिड विकेट की बाउंड्री लग के तरफ आए, गेंद को रोक लिया, थ्रो किया लेकिन विकेट के बीच चीते की दौड़ लगाई है दोनों बल्लेबाजों ने। दो रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 34 रन एक विकेट के नुकसान पर। हळूहळू आपण बघतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते रॉयल स्टनर मीरा रोड टीम, स्कोर जर आपण बघितला स्कोरबोर्ड वर पोहोचलेला आहे 34 रन, आणखीन जर बघितलं तर जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते फक्त आणि फक्त 15 रन्स। यावेळी संख्येने एक जबरदस्त हिट, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, सारण चढी षटकार। बल्लेबाज अफटम के बाहर रहे थे, फिर भी आप देखिए गेंदबाजी कहां कर रहे हैं, उनके पैरों की तरफ गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज सेट है, आंखें जम चुकी हैं। बल्लेबाज की बात करें तो अरफत जो बल्लेबाजी कर रहे हैं, अरफत की जो बल्लेबाजी है बहुत ही बेहतरीन है और बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की है। और अब जाकर प्रेशर पूरी तरह से गेंदबाजों की तरफ रहेगा, रॉयल स्टनर की जो गाड़ी है ना वो बिल्कुल रंपम जा रही है और इसकी वजह है उनके जो ड्राइवर है अरफत, वो ड्राइवर सीट पर है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, मैग्निफिसेंट बैटिंग। स्कोर की बात करें तो टोटल बन गया कुल मिलाकर आप देख सकते इस वक्त 40 बन गया है, जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ, अब आपके पास अभी भी 3 ओवर का खेल आना बाकी, 18 गेंदे शेष, 9 रनों की जरूरत है। तो साई माउली बरोड़ी ने पहले मैच में अच्छा प्रदर्शन किया है हेमंत, लेकिन इस मुकाबले में मेरा रोड की 2 टीमें उनके खिलाफ थी, एक को हराया लेकिन मेरा रोड एक बार फिर बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। बॉलिंग मार्क पर तो या श्रेष्ठ सुधा कैप्टन, यहां पर बघितला धक्केच, थोड़ा सा रनआउट की संधि या ठिकाणी अपील के लिए जाते, मात्र रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते, एक सिंगल 22 रुपये ने एक रन मिळते, एक ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 41 रन, फक्त 8 रन दूर आहे सुपर 8 पासून। आज बहुत सारे अपसेट हुए, जैसे कि आज देखिए जूचंद्र की टीम जिनके पास बहुत सारे नौजवान थे, यंग खिलाड़ी थे, उसके बावजूद इन्होंने जो पहला सत्र जीता, अभी रॉयल स्टनर के पास देखे उनके पास कोई सुपरस्टार नहीं है, और जो सुपरस्टार इससे पहले मीरा रोड के पास बहुत सारे थे उसके बावजूद वो टीम के बाहर टूर्नामेंट से बाहर चले गए,
अब साई माउली ने पहले मैच में देखिए कितना अच्छा प्रदर्शन किया, 105-106 रन का एक टारगेट दिया था। के बाहर सुंदर तरीके से कवर की तरफ खेलते हुए शानदार स्ट्रोक है, गेंद जाएगी बॉल लेने के बाद 6 रनों के लिए, सुपर बैटिंग। बाहर चा जबरदस्त पंच शॉट, बॉल ला सरल पाठन दिला कवर बाउंड च्या बाहेर, 4 रन साठी चौकार, फक्त आणि फक्त 4 रन ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी। श्रेयश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये आहे, कुठलाही फिल्डर नसेल, बॉल जाईल बाउंड च्या बाहेर आणि अशा प्रकारे हा सामना जिंकतोय रॉयल स्टनर मिरारो टीम। कॉन्ग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, हार्ड लक साई।